हेलो स्टूडेंट्स, वेलकम हियर टू बेंडे एजुकेशन। साइंस एंड मैथ्स ट्यूटोरियल आहे, साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट टू स्टैंडर्ड 10th। त्यातला आपण थर्ड लेसन लाइक प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम्स पार्ट टू सुरू केलाय। यात आपण इम्पॉर्टंट घेणार आहोत म्हणजे रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स। हा पूर्ण पोर्शन आपण कव्हर करतो आहे पुढे दिलेल्या पॉइंट्स। तर आपण यामध्ये जे क्वेश्चन्स कव्हर करतो आहे ते आहेत, एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स विच कॅरीज 4 मार्क्स, राईट शॉर्ट नोट ऑन पॉलिनेशन इट कॅरीज 2 मार्क्स, गिव सायंटिफिक रिझन व्हाय फर्टिलायझेशन इन प्लांट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन इट कॅरीज 2 मार्क्स। हे क्वेश्चन्स तुमचे या व्हिडिओमध्ये निश्चितपणे आपण घेऊया। आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स जर तुम्हाला शिकायचं असेल ना स्टुडंट्स, तर आपल्याला हे सगळे जे पॉईंट्स इथे दिलेले आहेत हे सगळे पॉईंट्स निश्चितपणे पक्के कव्हर करावे लागतील। फर्स्ट वन इज पॉलिनेशन, सेकंड वन इज जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स, देन फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड जर्मिनेशन ऑफ सीड। आता हे सगळे पॉईंट्स आपण एक एक करून डिटेलमध्ये बघूया। आता आपण पहिल्यांदा शिकूया पॉलिनेशन। तर पोलिनेशन म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा। अँथर इज द मेल पार्ट ऑफ फ्लॉवर अँड स्टिग्मा इज फिमेल पार्ट ऑफ फ्लॉवर। इथे बघा, तुम्हाला दाखवलेलं आहे एका प्लांटकडून, एका फ्लॉवरकडून दुसऱ्या फ्लॉवरकडे, इथे एक इन्सेक्ट तुम्हाला पोलन ग्रेन्स एकेकडून दुसरीकडे नेताना दाखवलेले आहे। तर ही जी मेथड असते याला म्हणतात पॉलिनेशन, मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज पॉलिनेशन। पॉलिनेशन कोणाद्वारे होते? ज्यांच्याद्वारे होईल त्यांना एजंट म्हणतात। एजंट्स आर अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स। अबायोटिक एजंट म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट। नॉन लिव्हिंग एजंट्स कोणकोण आहे? तर विंड अँड वॉटर। विंड अँड वॉटर आर नॉन लिव्हिंग एजंट्स, व्हाईल इन्सेक्ट अँड बर्ड्स आर लिव्हिंग एजंट्स। इन्सेक्ट, बर्ड्स, तुम्ही त्याच्यामध्ये ॲनिमल्ससुद्धा ॲड करू शकता। इन्सेक्ट, बर्ड्स अँड ॲनिमल्स दे आर बायोटिक एजंट्स। पॉलिनेशनचे दोन प्रकार असतात, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन। सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय बघूया। सेल्फ पॉलिनेशन मीन्स ए टू ए। इथे तुम्हाला आता दोन फ्लॉवर्स दाखवलेले आहेत, दोन प्लांट्स दाखवलेले आहेत, एका आणि ए टू ए म्हणजे सेम फ्लॉवरमध्ये, सेम फ्लॉवरच्या अँथरकडून सेम फ्लॉवरच्या स्टिग्माकडे जर पोलन ग्रेन्स कॅरी होत असतील, ट्रान्सफर होत असतील, देन इट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन। किंवा त्या सेम प्लांटच्या एका फ्लॉवरकडून दुसऱ्या फ्लॉवरकडे, म्हणजे एकाच झाडाच्या एका फ्लॉवरकडून दुसऱ्या फ्लॉवरकडे जरी पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झाले तरी सुद्धा त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात। आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? तर एका प्लांटच्या कुठल्याही फ्लॉवरकडून दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरकडे जर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतील देन वी कॉल्ड इट ॲज क्रॉस पॉलिनेशन। म्हणून इथे तुम्हाला दाखवलेलं आहे फ्रॉम ए टू ए अँड फ्रॉम ए टू बी। म्हणजेच काय? ए टू ए म्हणजे सेम फ्लॉवरमध्ये आणि ए टू बी म्हणजे त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लॉवरमध्ये, असं जर पॉलिनेशन होत असेल तर वी कॉल्ड इट ॲज सेल्फ पॉलिनेशन। आणि एका प्लांटच्या फ्लॉवर्सकडून दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवर्सकडे, म्हणजे एका प्लांटच्या फ्लॉवरच्या अँथरकडून दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरच्या स्टिग्माकडे जर पोलन ग्रेन्स कॅरी होत असतील, ट्रान्सफर होत असतील, वी कॉल्ड इट ॲज क्रॉस पॉलिनेशन। क्रॉस पॉलिनेशन म्हणजे फ्रॉम ए टू सी ऑर बी टू सी, म्हणजे ए टू सी ऑर बी टू सी। ठीक आहे, आता तुम्हाला पॉलिनेशन म्हणजे काय हे पुढे पाहूया आपण। जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स, मग एकदा पोलन ग्रेन्स इथे आले, पोलन ग्रेन्स इथे म्हणजे कुठे? स्टिग्मावर। पोलन ग्रेन्स ज्या वेळेला स्टिग्मावर येतात त्यावेळेला तो स्टिग्मा स्टिकी बनतो। स्टिकी का बनतो? कारण पोलन ग्रेन्स निघून जाऊ नये म्हणून, ते तिथेच थांबावेत म्हणून तो स्टिकी बनतो। मग पोलन ग्रेन्स जर्मिनेट ऑन स्टिग्मा आणि तिथे पडल्यानंतर ते जर्मिनेट होतात। जर्मिनेट होतात म्हणजे काय होते स्टुडंट्स? तर त्याला एक ट्यूब फॉर्म होते। या ट्यूबमध्ये दोन मेल गमेट्स असतात। मेल गमेट्स मियोसिसच्या प्रोसेसने तयार झालेले असतात। म्हणजेच काय? तर त्यांचा क्रोमोझोमल नंबर हा हॅप्लॉइड असतो। पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन स्टिग्मा, अ लॉन्ग पोलन ट्यूब अँड टू मेल गमेट्स आर फॉर्म। मग जर्मिनेशन होतं म्हणजे काय होतं? तर तिथे पोलन ग्रेन्सला एक लॉन्ग ट्यूब फॉर्म होते आणि त्यामध्ये दोन मेल गमेट्स तयार होतात। पोलन ट्यूब ट्रॅव्हल्स थ्रू द स्टाइल अँड टू मेल गमेट्स आर ट्रान्सफर टू एम्ब्रियो सॅक इन द ओव्हरी। या ठिकाणी ही पूर्ण ओव्हरी आहे, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्युल आहे आणि ओव्ह्युलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असतं। तर या आतल्या एम्ब्रियो सॅकपर्यंत हे जे मेल गमेट्स आहेत हे अशा पद्धतीने पोलन ट्यूबमधून ट्रान्सफर केले जातात। ओके, पोलन ट्यूबमधून दोन मेल गमेट्स, बघा मी दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीने ते ट्रान्सफर केले जातात फ्रॉम
stigma to style to ovary then ovule and then embryo sac. Okay, या पद्धतीने ट्रान्सफर होतात. तर बघूया फर्टिलायझेशनची प्रोसेस. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर मेल गमिट आणि फिमेल गमिट यांचं युनियन होतं, इट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. मग व्हेन पोलन ट्यूब रिचेस द ओव्ह्युल इट रिलीजेस टू मेल गमिट्स इन एम्ब्रियो सॅक. बघा इथे दाखवलंय ही पोलन ट्यूब इकडे वाढत चालली आहे, ही पोलन ट्यूब पूर्णपणे ग्रो झाली. पोलन ट्यूब पूर्णपणे ग्रो झाल्यानंतर इथे तुम्हाला एक एम्ब्रियो सॅक दाखवलेला आहे. या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये मग हे दोन मेल गमिट्स जे आहे ते रिलीज केले जातात. त्यानंतर काय होतं की तिथे जे दोन मेल गमिट रिलीज केले एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये, तिथे फर्स्ट मेल गमिट फर्टिलायझेस एग सेल टू फॉर्म झायगोट. या ठिकाणी एग सेल आहे, हा एग सेल आहे. या एग सेलपर्यंत मेल एक मेल गमिट पोचतो आणि तो त्याला फर्टिलाइज करतो. देन सेकंड मेल गमिट टू टू पोलर न्यूक्लियाय. इथे सेंटरला पोलर न्यूक्लियाय असतात. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ह्या पूर्ण स्ट्रक्चर काय असतं ते नक्की लक्षात येईल. टू सेकंड मेल गमिट फर्टिलायझेस टू पोलर न्यूक्लियाय. या दोन पोलर न्यूक्लियायला सेकंड मेल गमिटने फर्टिलाइज केलं टू फॉर्म एंडोस्पर्म. इथे एंडोस्पर्म तयार झाला. एक सेलपासून झायगोट तयार होतो आणि टू पोलर न्यूक्लियायपासून एंडोस्पर्म तयार होतो. हेन्स फर्टिलायझेशन इन प्लांट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. इथे दोन मेल गमिट्सद्वारा फर्टिलायझेशन झालं आहे म्हणून त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. हे तुम्हाला आता नक्की समजलं असेल. तर बघूया आता आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं. बघा इथे दाखवलं आहे, इथे एक झायगोट तयार झालाय आणि इथे दोन पोलर न्यूक्लियाय जे होते त्यांना फर्टिलाइज केल्यानंतर एंडोस्पर्म तयार झाला. हा झायगोट जो आहे तो नंतर ग्रो होतो, तो ग्रो होण्याकरता न्यूट्रिशन या एंडोस्पर्म पासून मिळवतो. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे सेल्स वाढत वाढत जातात, न्यूट्रिशन मिळत जातं आणि फायनली काय होतं, तर आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रियो ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर्ड इन द एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये जे काही फूड स्टोअर्ड असतं ते सगळं स्टोअर्ड फूड हा झायगोट घेतो आणि झायगोटने घेतल्यानंतर झायगोट ग्रो होत जातो आणि त्यापासून नंतर मग ओव्हरी जी असते त्या ओव्हरीपासून पूर्ण फ्रूट बनतं आणि ओव्ह्युलपासून सीड बनते. म्हणजे ज्या ओव्हरीमध्ये मोर दॅन वन ओव्ह्युल्स असतात तर त्याचं जे फ्रूट बनतं त्यामध्ये मोर दॅन वन सीड्स बनतात. म्हणजे जास्त सीड्स, ज्या ठिकाणी जास्त ओव्ह्युल्स आहे त्या ठिकाणी जास्त सीड्स बनतात आणि जर एकच ओव्ह्युल असेल तर त्या फळामध्ये एकच बी बनते. ओव्ह्युल डेव्हलप इन टू सीड अँड ओव्हरी डेव्हलप्स इन टू फ्रूट. मग या पद्धतीने सीड तयार होते. त्यापुढे काय होतं स्टुडंट, सीड आता मॅच्युअर झाली आहे. सीड मॅच्युअर झाल्यानंतर फ्रूट राईप होतं, सीड मॅच्युअर होते आणि सीड मॅच्युअर झाल्यानंतर ते फ्रूट सडतं आणि ते निघून जातं आणि फक्त सीड उरते. मग ती जी सीड आहे त्या सीड्स जमिनीमध्ये पडतात. सीड्स फॉल ऑन द ग्राउंड अँड जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशन त्या सीड्सला मिळाली की त्या सॉइलमध्ये जर्मिनेट होतात आणि सॉइलमध्ये जर्मिनेट झाल्यानंतर त्यापासून इथे दाखवलं आहे तुम्हाला या पद्धतीने नवीन प्लांट ग्रो होतं. अशा पद्धतीने सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे समज असं मला वाटतंय. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा आणि शेअर द व्हिडिओ इफ यू लाईक इट. आवडला तुम्हाला तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा आपण नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.